सर्वांचे संस्कारमती चॅनल मध्ये या ठिकाणी सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारखेडा, केंद्र तरोडा बुजरुक, तालुका व जिल्हा नांदेड येथील ज्ञानाची आनंद नगरी या उपक्रमांतर्गत विविध विद्यार्थ्यांनी केलेले कलागुण या ठिकाणी या व्हिडिओ मध्ये सादर होणार आहे. चला मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. माय चार्ट नेम इज रायमिंग वर्ड्स. ज माय रायमिंग वर्ड्स म्हणजे यमक जुळणारे शब्द, जसे की पूलचा रायमिंग वर्ड्स पूल, पूल पूल स्कूल, रॉक लूक कूक वॉक मॉक ड्राय क्राय ट्राय ड्राय. हीचा रायमिंग वर्ड्स मी वी मी शी वी. थँक्यू. माझे नाव आहे सुदर्शन अशोक. माझ्या प्रोजेक्टचे नाव आहे जेसीपी. मित्रांनो, हे जेसीपी खूप आपल्या शेतकरी बांधवांसाठी खूप उपयोगी पडते. आपल्या रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी इथं खूप उपयोगी आहे. एक खड्डा करण्यासाठी जे मानसिक बळ लागते त्याच्या दृष्टीने हे जेसीपी काम करत असते. माझे नाव सुहाना इनुस्क्रेशिया. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वर्ग सातवी, स्मॉल अँड कॅपिटल लेटर पहिली साठी उपयोग येते. माझे नाव समृद्धी भीमराहिंगले. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारखेडा, वर्ग सातवी. सिमिलार वर्ड्सला मराठीमध्ये समान अर्थ शब्द म्हणतात. सिमिलार वर्ड्स हे अत्यंत महत्त्वाचे असतात, जसं की आन्सर म्हणजे रिप्ले, स्मॉल म्हणजे लिटिल, और म्हणजे मिस्टेक, स्मूथ, स्पिन म्हणजे टर्न. माझे नाव पूनम काशीनाथ काळेकर. मी आज तुम्हाला पार्ट्स ऑफ द बॉडी सांगणार आहे. हेड म्हणजे डोके, हेअर्स म्हणजे केस. माझे नाव आहे ओडिशरी गजानन जाधव. मी तुम्हाला घडाळीविषयी माहिती सांगणार आहे. घडाळीमध्ये 12 अंक असतात.
जीवनात घडाई नसले तर आपण हे बघू शकत नाही, कारण बघू शकत नाही. माझे नाव रेणुका मानिका कडेकर आहे. वर्ग सातवा. मी आज तुम्हाला मन याविषयी मन ही आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत. कधीही कुठेही कामाला येऊ शकतात. स्कॉलरशिप नऊ दे या परीक्षेतही कामाला येऊ शकतात. आती तिथे माती कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा नुकसानकारकच असतो. माझे नाव संचिता संतोष बाराटे. वर्ग सातवा. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारखेडा. मी तुम्हाला अपोजिट वर्ड म्हणजे आपण ज्याला मराठीमध्ये विरुद्धार्थी शब्द असे म्हणतो. विरुद्धार्थी शब्द हे आपल्याला खूप महत्त्वाचे असतात. मी यापैकी काही विरुद्धार्थी शब्द तुम्हाला वाचून दाखवणार आहे. जसं अप डाऊन म्हणजे वर खाली, इन आउट म्हणजे आत बाहेर, नाऊ अँड देन, नाऊ म्हणजे आता, देन म्हणजे नंतर, बिग स्मॉल लहान मोठा लहान, हॅप्पी सॅड, हॅप्पी म्हणजे आनंदी, सॅड म्हणजे दुःखी, रिच अँड पुअर, रिच म्हणजे श्रीमंत, पूर म्हणजे गरीब. थँक्यू. माझे नाव वैष्णवी विजय झुंजाडे आहे. वर्ग सातवा. आज मॅडम चंद्रकलांची होणार आहे. मामावश्या पंढरवाडा पौर्णिमा म्हणजे शुक्ल पक्ष, पौर्णिमा पंढरवाडा, अमावश्या म्हणजेच कृष्ण पक्ष प्लस शुक्ल पक्ष म्हणजेच चंद्रमास म्हणजेच एक महिना. माझे नाव प्रियंका राजेंद्र नरवाडे. शाळेचे नाव जी गोप्रा सरा. वर्ग सातवा. मी आज जास्वंद या विषयावरती सांगणार आहे. निरपूज म्हणजे कधी अवस्थेत पाकऱ्या हिरव्या रंगाच्या पाकऱ्यासाठी भागाने झाकलेले असतात. हे अवस्थे म्हणजे निरपूज होय. मी डलपूज पाकऱ्या पेस्ट्रस बनवलेले असते. वेगवेगळ्या फुलांचे डलपूज असते. गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तरंग, गुलाब फुलाच्या डलपूज. माझे नाव प्रतीक्षा श्यामसुंदरी बोले. वर्ग सातवा. शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारखेडा, तालुका जिल्हा नांदेड. मी आज कालमापन याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. मी या ठिकाणी 5 घड्याळ काढली आहे. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. एका तासामध्ये 60 मिनिटे असतात. अर्ध्या तासामध्ये 30 मिनिटे असतात. पाऊण तासामध्ये 15 मिनिटे असतात. पाऊण तासामध्ये 45 मिनिटे. माझं नाव रिया राहुल बडबडे. 6व्या वर्गात आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तालुका जिल्हा नांदेड बुद्रुक पांडे. आज मी सांगणार आहे जीवनसत्व ए, कार्य डोळ्यांचे रक्षण, त्वचा दात होणे, निरोगी राहणे, सूत्र गांजर, धूप, लोणी, गडद हिरव्या भाज्या, रताळे, गडद पिवळी फळे आणि भाज्या, अभावजन्य विकार, रातांधळे कमी, उजेडात पाहुणे सुटणे, आंधळ्यात भाजी भारी, झिरो घडे, त्वचा करोडी पडणे. नमस्कार. माझं नाव मयुरी सकारण बोलले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारखेडा. मी आज मला कोण व कोणांच्या जोड्या त्यामध्ये संलग्न कोण म्हणजे ज्या दोन कोणाचा शिरोबिंदू सामायिक असते, एक भुजा सामायिक असते व त्यांचा अंतर्भाग भन्न असते त्याला संलग्न कोण असे म्हणतात. त्यामध्ये कोटी कोण ही येते. कोटी कोण म्हणजे 90 अंशाच्या कोण. ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्याला परस्परांचे कोटी कोण असे म्हणतात. माझे नाव कलम अनुभव बोले. वर्ग सहावा तालुका चंद्रशिले. माझे मैत्रीण सुट्टी आणि सध्या माझ्यासाठी प्रयोग करून टाकणार आहे. प्रयोगाचे नाव उष्ण हवा हलकी असते तसेच थंड हवा जड असते. साहित्य एक मोमबत्ती, कागद, बारीक दोरा इत्यादी. वस्तू आका कागदापासून सर्पिल आकाराचा कागद कापून घ्या व वरच्या टोकाला बारीक दोरा बांधून घ्या. आता मोमबत्ती पेटवून सर्पिला आकाराचा कागद ज्योतीवर निरीक्षण करा. याच प्रकारे सर्पिल आकाराचा कागद 100 डब्ल्यूच्या बल्बवर
छोटा गॅस वर चुलीवर धरा काय होते ते पहा. मिक्सरनं उष्ण हवा हलकी असते असे तसेच थंड हवा जड असते. माझं नाव काजल खंडू खंडागळे, वर्ग सातवा, शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कासारखेडा. सूर्यमालेतील इतर खगोलीय वस्तू. उपग्रह काही खगोलीय वस्तू ग्रहाभोवती परिभ्रमण करतात, त्यांना उपग्रह म्हणतात. उपग्रहांनी सूर्यापासूनच प्रकाश मिळतो. रात्री आकाशात आपल्याला चंद्र दिसतो, तो स्वतःभोवती उपग्रह फिरता पृथ्वीभोवतीही फिरतो, म्हणून त्याला पृथ्वीचा उपग्रह म्हणतात. वटुग्रह सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या काही लहान आकाशात खगोलीय वस्तू आहेत, त्यांना वटुग्रह म्हणतात. यामध्ये प्रामुख्याने वटुग्रह सारख्या खगोलीय वस्तूंचा समावेश होतो. लघुग्रह मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान मंगळ व गुरु या ग्रहांच्या दरम्यान असंख्य लहान खगोलीय वस्तूंचा एक बट्टू आहे. या पट्ट्यातील खगोलीय वस्तू म्हणतात. नमस्कार, माझं नाव पूजा वेंकटी दुटे. वर्ग सातवा, पदवी क्रमांक 7, शाळा जी पत्रा, शाळा कसर खेळा. विषय नाणी व नोटा. नोट 1 रुपयाची आहे. 1 ते 11 त्याची सेंटीमीटर लांबी आहे आणि रुंदी 1 ते 7 आहे. त्याच्यामध्ये 1 रुपयांचा अंक आहे आणि हे भारतात कामी ही 1 रुपयांची येते. नोट 100 रुपयांची आहे. 1 सेंटीमीटर 17 लांबी आहे आणि ही नोट 100 रुपये अंकांची आहे. 1 रुपये आहे. या नोटीमध्ये गांधीजीची फोटो आहे. या नोटीमध्ये 100 अंक आहे. नोट 5 रुपयाची. ही नोट 5 रुपये अंकांची आणि ही या नोटीची लांबी 1 ते 2. माझं नाव सोनाली रमेश कडेकर. मी इयत्ता 7वी, जिल्हा नांदेड, तालुका नांदेड, शाळेचे नाव जी प्रोग्रा शाळा कासारखेडा. मी तुम्हाला पार्ट ऑफ स्पीचची नावे सांगणार आहे. वर्ड्स आर ग्रुपिंग इन टू डिस्कशन क्लास कॉल्ड पास ऑफ स्पीच. इनकर्टेंट टू हर्स यूज आर अ सेंटस द डिफरंट पास ऑफ स्पीच मी नॉन ऑब्जेक्टिव प्रोनाउन वर्ब अरवर्ब. माझ्या निमित्ता खुला सुरू. मी सूर्य सर म्हणजे सूर्य. हॅलो फ्रेंड्स, यू सी मी इन द स्काय एव्हरी डे. यू से थॅट आय रन इन द ईस्ट अँड सेट इन द वेस्ट. डीड यू यूज हो आय एम. आय एम येस थँक्स. Right, I am Hello friends, my name is Karthi Raj. I am a moon. Hello people, Earth am I am Earth. You call I go round and round the Earth for the Earth you. माझं नाव आदित्य आहे. माझ्या प्रयोगाचे नाव आहे अपूर्णांकाची ओळख. पाव 4 मधून 1 भाग काढला तर पाव होते. पाव म्हणतात. 4 मधून 2 भाग काढले तर अर्धा होते, त्याला अर्ध म्हणतात. 4 मधून 3 भाग काढले तर पाऊन होते, पाऊन म्हणतात. 4 मधून 4 भाग काढले तर पूर्ण होते.
माझे नाव विवेक विजय हिंगोले. माझ्या वर्गाचे नाव ध्वनीचे प्रसार. ध्वनीचे प्रसाराचे माध्यम आहे. या मधून ध्वनीचा प्रसार होतो. एका कप्प्यात बोलणे की कपात दुसऱ्या कपात एकला येते. ध्वनीच्या मध्याचा मधला ध्वनीचा प्रसाराचे मध्यम दोरा आहे. हॅलो कोण असं चिरकपिल्लाडे. मी प्रोजेक्टचे नाव आहे परिदर्शक. परिदर्शकच्या सहाय्याने प्रकाशाचे गुणधर्म आणि आदर्श. माझे नाव जयदीप गोपी. माझे नाव जयदीप गोपीनाथ आठवले आहे. वर्ग पाचवा शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. फळांचे विटामिन. माझं नाव जानवी दिनेश हिंगोले. शाळेचं नाव वर्ग पाचवा शाळेचं नाव कोपरा शाळा पाचा खेडा. माझे नाव निशा मारुती वर्ग पाचवा कोपरा शाळा. तुम्हाला माहिती सांगणार आहे पृथ्वीचे आवडण्याबद्दल. बाहेरील कचो कठीण आणि माती व खंडाचे बनलेले असतात. आपण दोघे भागाचा प्रवास करताना जमिनीचे किंवा आवडले असतात. माझे नाव आहे सुप्रिया शंभराव. मी सूर्याबद्दल माहिती सांगणार आहे. सूर्य हा तारा आहे. इतर ताऱ्यांचे म्हणून ते आपल्या. माझे नाव उर्दू रूप राहायचं. मी तुम्हाला शिलावरण आणि जलावरणाच्याबद्दल माहिती सांगणार आहे. पृथ्वीचे बाहेरील कवच ठिकाणी आहे. ते मातीचे व खडकाचे बनलेले आहे. पण डोंगराळ भागातून प्रवास करताना जमिनीचे किंवा खडकांचे थर पाहतो. काही कुठे जमिनीचं आहे. संस्कृती प्रयोगाचे नाव आहे जलवास ज्वलनास ऑक्सिजन मदत करतो. लागणारे साहित्य मेणबत्ती प्लेट काचेचा ग्लास काळी पेटी. माहिती. प्लेट मध्ये पाणी घ्या. पाण्यात थोडा रंग मिसळा. त्या प्लेट मध्ये पेटती मेणबत्ती ठेवा. त्यानंतर त्यावर एक काचेचा ग्लास उलटा ठेवल्यानंतर काही वेळाने पेटती मेणबत्ती भिजते व प्लेटमधील पाणी ग्लास मध्ये शिरते. यावरून असे लक्षात येते की ज्वलनास ऑक्सिजन मदत मिळते. धन्यवाद.
सर्वांचे धन्यवाद. निर्मिती सौ सारिका अजमे. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.